महिलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे नवतेजस्वनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त बीड येथील चालू असणाऱ्या कृषी महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय सकस आहार रेसिपी अर्थात तिरंगा थाळीचे आयोजन करण्यात आले होते. यामधून ॲनिमिया मुक्त होण्यासाठी फळभाज्या डाळी कडधान्य फळ व सकस आहार कुठल्या पद्धतीचा घ्यावा हे या तिरंगा थाळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. स्टॉलवर तिरंगा थाळी पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. नेमकी काय आहे ही तिरंगा थाळी पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. तरी आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य तपासणी गावागावामध्ये केलेली आहे आणि आरोग्य तपासणीमधून असं निदर्शनास आलं की महिला कमकुवत अॅनिमिक जास्त झालेले आहेत आणि याचं जो मेन कारण आहे तर ते आहे की महिला सकस आहार घेत नाही आणि कामाच्या धावपळीत असतील किंवा याच्यामध्ये महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कमी असेल हे बाकी कारण भरपूर आहेत. परंतु हे सकस आहार रेसिपी जे आज आम्ही कृषी प्रदर्शन बीडमध्ये जे आणलेलं आहे रंगीत थाळी तिरंगा थाळी म्हणून आम्ही जे प्रदर्शनामध्ये सामील झालो. परंतु ह्याच्यामध्ये येण्याचा पाठीमागचा उद्देश कसा आहे की आम्ही गावागावामध्ये अगोदर तिरंगा थाळी सकस आहार रेसिपी ही राबवलेला कार्यक्रम आहे. गावामधून महिलांना जास्तीत जास्त महिलांनी रोजच्या आहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सकस आहार घेतला पाहिजे हा उद्देश या पाठीमागे आहे. आणि सकस आहारामध्ये काय काय खाल्लं पाहिजे म्हणजे नाश्त्यामध्ये काय घेतलं पाहिजे मोडालेली धान्य असतील कडधान्य असतील किंवा वेगवेगळे सलाड असेल हे त्यांनी जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. दूध असेल दही असेल आणि बाजरी आणखी जे आपले तृणधान्य आहेत याचा जास्तीत जास्त उपयोग महिलांनी केला पाहिजे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण सोयाबीनचे लाडू आहेत तिळाचा जास्तीत जास्त उपयोग दैनंदिन जीवनामध्ये नाही नाचणी आहे नाचणीचा पण जास्त उपयोग केला जात नाही. पण आजच्या ज्या रेसिपीमध्ये नाचणीचे लाडू आहेत तिळाचे आहेत शेवग्याच्या पाल्यापासून बनवलेले आप्पे आहेत की जे की महिलांना रोज अवेलेबल आहे परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर सोयाबीन महिला पिकवतात परंतु ते खाण्यात किती पत आलं पाहिजे हे महिलांना माहीत नसल्यामुळे ते पण वापरले जात नाही. तर आजच्या रेसिपीमध्ये त्याचा पण जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे. गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत परत दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे जे बेसन पिठाचे असतील नाचणीचे असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि रानभाज्याचा समावेश जास्तीत जास्त आहे. न्यूज 18 लोकल साठी बीडून रोहित देशपांडे.